कडकनाथ कुक्कुटपालनात 500 कोटींचा घोटाळा। शेतकऱ्यांना गंडा घालून कंपनीचे मालक सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते फरार। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। रयत ॲग्रो या कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून शेतकऱ्यांना मालामाल करण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे। कडकनाथ कुक्कुटपालन प्रकल्पात गुंतवणूक करून रक्कम दुप्पट तिप्पट करण्याच्या नावाखाली रयत ॲग्रो कंपनीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सदर योजनेमध्ये प्रोजेक्ट मालकास सुरुवातीला कमीत कमी 75,000 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागते। त्या बदल्यात कंपनी 200 पक्षाच्या युनिटला खाद्य, भांडी, लस, औषधे पुरवते। 3 महिन्यानंतर कंपनी शेतकऱ्यांच्याकडून 100 मादी व 20 नर ठेवून 80 पक्षी घेऊन जाते। 4 ते 5 महिन्यानंतर पक्षी अंडी देण्यास सुरुवात केल्यानंतर कंपनी पहिली 2,000 अंडी प्रतिनग 50 रुपये दराने, दुसरी 2,000 अंडी 30 रुपये दराने घेऊन जाते। यातून शेतकऱ्यांना 2.5 लाख इतपत नफा मिळतो असं आमिष दाखवलं गेलं। या आमिषाला बळी पडत कित्येक शेतकऱ्यांनी आपलं घर, घरातील सोने गहाण ठेवले। 75,000 रुपयांच्या बदल्यात मोठा परतावा मिळत असल्याने अनेक शेतकरी, इतकंच काय उच्च शिक्षित तरुणही या योजनेला बळी पडले आहेत। गुंतवणूकदारांना परतावा देऊ शकत नसल्यामुळे कंपनीचे मालक, संचालक कार्यालयाला टाळे ठोकून फरार झाले आहेत। शेतकऱ्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली असता पोलीस प्रशासनही सदर प्रकरणाची दाद घेत नसल्याने प्रहार संघटनेच्या अध्यक्षतेखाली 30 तारखेला इस्लामपूर पोलीस स्टेशनवर शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले आहे। शेतकऱ्यांसाठी लाट्या काट्या खाणाऱ्या सदाभाऊ खोतांचा या प्रकरणात हात असल्याची चर्चांनाही उधाण आले आहे। त्यातच भर म्हणून की काय, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे कार्यकर्ते फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत। इथं कुंपणच शेत खात असल्याने शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची हाच प्रश्न पडला आहे। कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी कित्येक शेतकऱ्यांना कित्येक पैशांचा गंडा घातलेला आहे, तर त्या संबंधित आज काही शेतकरी इथे जमलेले आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घ्यात नक्की काय प्रकार आहे। नमस्कार, मी दिग्विजय पाटील, प्रहार शेतकरी संघटना, सांगली जिल्हा। रयत ॲग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी घोटाळा, हा जो कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय जो आणला बाजारमध्ये, त्याच्यातून लाखो शेतकऱ्यांची महाराष्ट्रात फसवणूक झालेली आहे। लोकांनी अक्षरशः घर घाणवट ठेवून, रानं घाणवट ठेवून या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि ही कंपनी अक्षरशः या भागातून कंपनीचे सर्व संचालक परागंदा झालेले आहेत। दररोज महाराष्ट्रातून 1,000 भर शेतकरी इस्लामपूरमध्ये पोलीस स्टेशनला येत आहेत। प्रशासनसुद्धा यांची दखल घेणं झाली आणि या शेतकऱ्यांना आता कोणच वाढलेला राहिलेला नाही। यासाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे येत्या 30 तारखेला पोलीस स्टेशनवर आसूड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपल्याबरोबर आणि काही शेतकरी आहेत। माझं नाव प्रवीण बाळासाहेब कदम आहे। मी कडकनाथचा प्लॅन मॅडम 1-1.5 वर्षापूर्वी घेतला होता। पहिला लॉट मॅडम सक्सेसफुल झाला, त्यामध्ये त्यांनी 2 लाख रुपये दिलेत, पण 1 लाख रुपये टर्न ओव्हर करून घेतला आणि 1 लाख किती रुपयाचा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं? 75,000 रुपये 75,000 रुपये घेतले होते आणि त्यामधून त्यांनी 2,30,000 रुपये आपल्याला प्रॉफिट म्हणून सांगितलं होतं। ॲक्च्युअली त्यांनी तसं न करता 1 लाख रुपये त्यांनी म्हणजे रोख दिले आणि 1 लाख कन्वर्ट पुढल्या प्लॅनमध्ये कन्वर्ट करून घेतले। 75,000 तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट केलते का? डायरेक्ट इन्व्हेस्ट, डायरेक्ट मेन हो। किती त्यांनी पक्षी तुम्हाला दिले? 200 पक्षी दिले होते। त्याच्यानंतर त्यांच्यानंतर काय नाही, परत काहीच नाही। पुढे काय मग त्याच्यानंतर? एक युनिट आपण क्लोज झाल्यानंतर दुसऱ्या पुढले 3 युनिट आपण केले, बुकिंग केले आणि त्यानंतर परत फीड नाही, परत काहीच नाही, परत संस्थेला टाळेच लागले, परत नंतर कंपनीज गायब झाली। परत तुम्ही आता हे सगळं पोलीस स्टेशनला त्याची तक्रार केली? पोलीस स्टेशनला तक्रारला गेलो, पण तक्रारी घेणार झाल्यात, कारण त्यांनीच काहीतरी आधी नोटीस दिली आहे 30 तारखेपर्यंत आम्ही सगळं व्यवस्थित करू, त्यामुळे पोलीस स्टेशनलाही याची काही तक्रार घेणार झाल्यात। त्यामुळे तसं पोलिसांनी तुम्हाला सांगितलं? हो, सांगितलेलं। त्यांच्यावर, कंपनीवर विश्वास आहे, पण शेतकऱ्यांच्यावर, पोलिसांचा, शेतकऱ्यांच्यावर, ज्यांचं खरंच यात नुकसान झाले, पैशाचं नुकसान झाले, त्यांच्यावर विश्वास नाही या प्रशासनाचा। जे या कंपनीनं फसवणूक केली आहे त्या कंपनीवर शेतकऱ्यांचा, या प्रशासनाचा विश्वास नाही आहे। पुढं काय तुमचा नक्की प्लॅन सुरू आहे? पुढं काय करणार तुम्ही? मॅडम आता काय थोडंसं कसं आहे, आम्ही थोडं ईश्वर प्रार्थनाच करतो की आमचे पैसे आम्हाला परत मिळावे, कारण सोनं गाणं लहान ठेवून आपण पैसे दिलेले आहेत मॅडम, असा विषय आहे। तुमचं पूर्ण नाव?
समर्थ तानाजी कदम. किती इन्व्हेस्टमेंट केली? माझे टोटल 6 युनिट आहेत. 6 युनिटपैकी पहिले माझे 2 युनिट होते अगोदर 75-75 हजारचे. तिथून नंतर हे बेनिफिट मिळायला लागल्यानंतर मी परत 4 युनिट बुकिंग केले. मग आता माझे 2-3 महिने झाले बुकिंग करून, पक्षी मला मिळाला. फक्त काय झालं, खाद्य वगैरे त्यांनी मला काय म्हणजे पाहिजेले टायमिंगवर दिलं नाही. टोटल मी खाद्य विकत आणले, 75 हजार रुपयाचे खाद्य मी विकत आणले. आधी जे तुम्हाला खाद्य देत होते त्याची क्वालिटी तर चांगली होती का? हां, ते काय खाद्याच काही विषय नाही, ते व्यवस्थित पूर्ण द्यायचं बंद केलं. पूर्ण द्यायचंच बंद केलं. अंडी माझी टोटल पहिल्या युनिटची 10 हजार अंडी पोचलेत. त्यांनी एक सुद्धा बिल काढलेलं नाही. 6 महिने झाले देऊन त्यांना. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणजे त्यांना भेटला का, किंवा तुम्हाला ज्यांनी कॉन्टॅक्ट केला, किंवा तुम्ही ज्यांच्याकडनं हे सगळं युनिट घेतले, तर त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट झाला? हा, त्यांना अगोदर म्हणजे अगोदर त्यांना 1-2 वर्ष झालं म्हणजे कंपनी चालवून, त्यांना अगोदर पहिल्या याच्यात बेनिफिट मिळालं. त्यांच्या रेफरन्सवरूनच आम्ही हे म्हणजे पाऊल उचल ना करायचं. तुमच्या रिलेटिव्हपैकी कोणी घेतलं होतं का? नाही, रिलेटिव्हपैकीच घेतलं, मित्रच आहेत माझे. पण तुम्ही ज्यांच्याकडनं घेतलं त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला? कंपनीशी आता काहीच कॉन्टॅक्ट नाही. आता मेन सध्या परिस्थिती अशी बेकार आहे की पक्ष्यांना घालाय खाद्य, मेन प्रश्न खाद्याचा आहे. एक तर त्यांना खाद्य घालायचं, पहिला शेतकरी अडचणी झालेला आहे. आता त्यांना खाद्य कुठलं घालायचं, ते कुणी पैसे घालायचे, हे प्रश्न पडलेला आहे. आता तुम्ही काय घालता त्यांना, म्हणजे काय घालतो? जिथं पहिल्यांदा 1 पोतं घालत होती तिथं आता 1/2 पोत्या घालायची पाळी आल्या. ते पण 1 दिवस आड घालायची पाळी आल्या. ते पण पक्षी आता मरायला सुरुवात झालेली आहे. असे किती टोटल म्हणजे शेतकरी असतील असं काही? आता मॅडम, कालच्यानं ज्यावेळी आम्ही नंबर प्रहारचं नंबर ज्यावेळी व्हायरल केलं, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रातनं म्हणजे बेळगाव असू दे, रत्नागिरी असू दे, कोल्हापूर असू दे, गडचिरोली असू दे, गड इंग्लज असू दे, नागपूर असू दे, परत अमरावतीहून कॉल आले, ठाणे, परत रायगड, काल तर बेळगाववरून त्यांनी लिस्टच पाठवली. 300 जणांची लिस्ट आहे बेळगाववरून आलेली. म्हणजे प्रत्येकाची 1, 3, 4, 4, 4, 5, 5, 10-10 युनिट आहेत. 10 युनिट म्हटल्यानंतर 7.5 लाख रुपये एका शेतकऱ्यांनी इन्व्हेस्ट केले. मग जवळ हा आता नवीन, पहिल्या स्टार्टिंगला काहीतरी 75 हजार होतं, आता नवीन करणाऱ्यांनी 1 लाख रुपये युनिट आहे. 1 लाख 1 लाख 20 हजार त्यामुळे बरेचशी मोठी प्रमाणात घ्यायचे. हा तर घोटाळा तर आम्हाला वाटतं बऱ्यापैकी 1.5 कोटीच्या वरतीच गेला असणार आहे. तर आपण बघू शकताय की कित्येक शेतकऱ्यांनी स्वतःची घरदारं सोनं गहाण ठेवून हे कडकनाथ कोंबडीचे युनिट विकत घेतले होते, आणि त्यांना कशा रीतीने गंडा घालण्यात आला आहे. पोलीस प्रशासनही त्यांची दखल घेत नाही, तर त्यामुळेच प्रहार संघटनेच्या अध्यक्षतेखाली इथं मोर्चा होणार आहे 30 तारखेला. तर 30 तारखेला आव्हान करण्यात आलं आहे प्रहार संघटनेकडून की जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहण्याचे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.